मराठा आरक्षण संघर्ष समितीतर्फे आज जळगावात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्या मराठा समाजाच्या जीवावर राजकीय बहुतेक राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली त्या पक्षांना तसेच मराठा समाजाच्या आमदारांना खासदारांना त्या पक्षात राहून मराठा समाजाच्या न्याय मागण्यांबाबत त्यामध्ये मराठा समाजाचे आरक्षण असेल, मराठा मुलांची शैक्षणिक शिष्यवृत्ती तसेच नोकरी संदर्भात ठोस निर्णय घेता येत नाही त्यामुळे मराठा समाजात भयंकर असंतोष पसरलेला आहे. या असंतोषाला वाट करून देण्यासाठी आणि पर्यायाने समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने 8 नोव्हेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील भोर येथील रायरेश्वर शंभू महादेवाच्या पावनभूमीत मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी मराठा समाजाची स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा करण्यात येणार आहे. याबाबत मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेवेळी सुरेशदादा पाटील, डॉक्टर पी एस पाटील, परेश भोसले, रणजित बाबर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. काय बोलले सुरेशदादा पाटील ते बघूया. जळगाव येथील राज्यकारणी सदस्य पी एस पाटील यांच्यावर येणाऱ्या निवडणुकांमध्ये उत्तर महाराष्ट्राची लोकसभा व विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. परिषद घेण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना लवकरच होणार आहे आणि का करतो हे सांगण्यासाठी आम्ही राज्यभर फिरत आहोत. येत्या 8 नोव्हेंबरला रायरेश्वर मंदिरामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी काही मुठभर मावळे घेऊन शपथ घेतली होती त्या रायरेश्वर मंदिरामध्ये पुन्हा एकदा मराठा समाजाच्या मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी नवीन पक्षाची घोषणा होणार आहे. पहिली शपथ होणार आहे आणि मग घोषणा होणार आहे. पक्षाचं नाव काय आहे समजेल, झेंडा आणि त्या पक्षाचा सिम्बॉल हा त्या ठिकाणी 8 तारखेला डिक्लेअर केला जाईल. आज मराठा समाज अत्यंत मागासलेला झालेला आहे आणि मराठा समाजाच्या या समाजाला कुठलाही पक्ष कुठल्याही प्रकारे मदत करणार नाही अशी आज आमच्या मराठा समाजाची भावना झालेली आहे. त्यामुळं मराठा समाजामध्ये एक अस्वस्थ निर्माण झालेली आहे आणि ती अस्वस्थता निर्माण झालेली कुठंतरी एका वोट बँकेमध्ये रूपांतर करण्यासाठी, त्याला योग्य न्याय देण्यासाठी, मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आणि स्वतःचं अस्तित्व उभं करण्यासाठी, मग त्यामध्ये मराठा समाजाचे शेतकरी असतील, उद्योजक असतील, कामगार असतील, समाजातल्या सगळ्या तळागाळातल्या माणसांना न्याय देण्यासाठी हा पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे.